नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण एक सराव संच एक पॉईंट एक त्यामधील तिसरा प्रश्न आहे पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा दिलेले बिंदू एक नसतील तर तसे लिहा आता दोन बिंदू एका रेषेवर कसे असतात एक रेषे आहेत कसं ठरवायचं ते हे उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल बघा लक्ष द्यायचं आहे रीत आधी जो मोठा अंतर असेल त्याला एक नंबर द्यायचा कोणता आहे सात दहा तीन मध्ये दहा आहे कशाचा पी क्यू बरोबर दहा याला एक नंबर दिला आपण आता उरलेले दोन लहान जे आहेत मोठ्याला एक नंबर उरलेल्या दोघांच्या बेरजेला दोन नंबर द्यायचा आपण डिस्टन्स पी आर म्हणजे बिंदू पी आणि आरमधील अंतर अधिक बिंदू क्यू आर मधील अंतर डिस्टन्स म्हणजे अंतर, अंतर बरोबर पी आर किती आहे सात अधिक तीन किती झाले दहा सारखे आले सारखे आले बरोबर आहे मग एक व दोन वरून दहा बरोबर दहा आहे म्हणजेच हा जो अंतर आहे पी आणि क्यू मधील अंतर जेवढा आहे तेवढंच अंतर ह्या दोघांच्या बेरिज एवढा आहे पी आर आणि क्यू आर या दोन बिंदूमधील अंतर तेवढंच आहे हे जेव्हा सारखे येतील दोघांची बेरीज एकट्या एवढी असेल काय म्हटलं मी जो मोठा अंतर आहे तेवढं तर दोन रेषाखंडाची लांबी असेल तर आणि यामध्ये कोणता बिंदू पुन्हा पुन्हा आलाय आर आला तर बिंदू पी क्यू आर हे एक रेशी आहे आता तुम्हाला पुढे विचारलंय कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे तर यामध्ये जो दोन वेळा आला आहे तो मध्ये असतो पी आर अधिक आर क्यू थोडक्यात तसा असणार आहे इथे आकृती काढण्याची गरज नाही आहे हा पी असेल इकडे आणि इथे आर असेल आणि इकडे क्यू असेल आकृतीची गरज नाही सात अधिक तीन दहा आणि हे पूर्ण दहा आहे पी क्यू कोणतं पी क्यू दहा आहे आणि पी आर अधिक आर क्यू ते पण दहा आहे म्हणजेच काय आहे बिंदू आर हा म्हणजे पी बीट दरम्यान आर दरम्यान क्यू हा प्रश्न विचारलाय कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान कोणता बिंदू आहे आर हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे आर हा बिंदू पी व क्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे आणखी एक उदाहरण घेऊ आपण यातलंच दुसरा पेज घेतो दुसरं उदाहरण दिलं आपल्याला त्यामधलंच दिसतोय सेकंड एक्झाम्पल पुस्तक जवळ ठेवा काय दिलाय आर एस बरोबर आठ आर व एस मधील अंतर किती आहे आठ आहे आणखी काय दिलाय एस टी मधील सहा अंतर आहे आणि तिसरं अंतर दिलंय आर टी बरोबर चार आठ सहा चार रीत बघा परत तीच रीत वापरणार आहे आपण पहिलं उदाहरण सोडून झालंय दुसऱ्या उदाहरणामध्ये सगळ्यात मोठा अंतर कोणतं आहे आठ डिस्टन्स म्हणजेच बिंदू आर व एस मधील अंतर बरोबर आठ हे दिलेलं आहे आपल्याला दोघांची बेरीज करू आपण डिस्ट बिंदू एस व टी मधील अंतर अधिक बिंदू आर व टी मधील अंतर किती आठ अधिक चार बरोबर बारा हा दुसरं समीकरण दिसतोय सारखे आले का नाही एक व दोन वरून काय येईल आर एस बरोबर नाही हा चिन्ह महत्वाचा या दोघांच्या बेरजेवढा म्हणून बिंदू आर एस व टी हे एक रेषीय नाही एक रेशीय नाही म्हणजे पुढचे काही लिहायचा प्रश्नच राहिला ना आपल्याला एक रेशी असेल तरच आपण कोणत्या बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते आपण लिहितो तिसरा प्रश्न बघा दिसतोय काय दिलाय पुस्तकात अचूक बघा ए बी बरोबर सोळा ए आणि बी मधील अंतर दिलंय सोळा सी आणि एमधील अंतर दिलं आहे नऊ आणि बी आणि सी मधील अंतर दिलंय सात आता आपल्याला दिसते सोळा म्हणजे नऊ अधिक सात म्हणजे एक रेशी आहे हे ओरली झालं पण आपल्याला परीक्षेत लिहायचं असते मोठं अंतर नऊ सात सोळा सोळा मोठा आहे म्हणजे त्याला एक नंबर देऊ आपण एक उरलेल्या दोघांची बेरीज सी ए अधिक कोणतं बी आणि सी मधील अंतर नऊ अधिक सात सोळा एक व दोन वरून काय मिळणार आहे ए व बी मदिल अंतर बरोबर सी ए अधिक बी सी या दोन बिंदू मदिल अंतर मग यामध्ये दोन वेळा कोणत्याला आहे सी म्हणून बिंदू ए बी व सी हे एक रेषीय आहेत हे एक रेषीय आहेत मग कोणता बिंदू दो कोणाच्या दरम्यान असतो नीट ऐका जो दोन वेळा येईल इकडे बिरजेमध्ये तो मध्ये असतो म्हणजेच ए दरम्यान सी दरम्यान बी हा ए आणि बी ए आणि बी च्या मध्ये सी असतो जो दोन वेळा असतो तो मध्ये असतो बिंदू सी हा बिंदू ए व बी यांच्या दरम्यान आहे आता यावरून तुम्हाला कळलं असेल जर सारखे नाही आले असं झालं तर आपण काय म्हणतो एक रेशी नाही आणि जर दोन्ही अंतर सारखं आलं मोठं अंतर आणि उरलेल्या दोघांची बेरीज सारखी आली तर एक रेशी आहे आणि मग कोणता दरम्यान असेल हे नीट ऐका हा बेरजेमध्ये जो बिंदू दोन वेळा येईल तो मध्ये असतो ए सी अधिक सी बी असं थोडक्यात आहेत लिहिताना ते कसंही झालं की तुम्ही एक लक्षात ठेवायचं असं आहे हा प्रकार तुम्हाला समजला असेल म्हणजे बाकी सोडवण्याची गरज नाही असं मला वाटतं तिसरं एक उदाहरण आहे ते तुम्हाला येईलच सोडून बघा तीनच उदाहरणं यामध्ये आहेत बाकीची आपल्याला वगळलेली आहेत या, या वर्षासाठी ही तीनच उदाहरणं आहेत पुढची उदाहरणं नाही बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ॲप डाउनलोड करायचं नाही तुम्ही केव्हाही बघू शकता लिंकवर जायचं जा जा। आणि सर्च करायचं सातवीचं पाहिजे आठवीचं पाहिजे नववीचं पाहिजे दहावीचं पाहिजे अकरावी बारावीपर्यंत दिले आहेत मी बेस्ट ऑफ लक